ज्येष्ठ उद्योजक महाराष्ट्र औद्योगिक विवाद निवारण समितीचे राज्य संचालक निमा नासिकचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनेक सामाजिक आणि क्रीडा संस्थांचे पदाधिकारी उत्कृष्ट मार्गदर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे धनंजय भेडे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. करी लिव्स या हॉटेलमध्ये मान्यवरांच्या हितचिंतक आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत केक कापून आणि विविध उपस्थितांच्या मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. वाढदिवसासाठी लक्ष्मण सावजे, गिरीश पालवे, सतीश कोठारी, राजेंद्र आहिरे, अनिल चौघुले, प्राध्यापक दिलीप फडके, रंजन ठाकरे, अजय पुरस्ते, निखिल पांचाल, ललित पूप, ज्ञानेश्वर गोपाले, संतोष मंडलच्या शेखर पाटील, मधुकर देशमुख, योगिता आहिर, राजेंद्र वडनेरे, प्रशांत जाधव, वरुण तलवार, जयदीप असीम चंदानी, योगेश कमोद, हेमंत खोंड, वैभव चावक, वैभव जोशी, अजय पाटील, मिलिंद राजपूत, संजय राठे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. आपण सर्वांचे लाडके मित्र निमा, हायमा तसेच विविध संघटनांचे माजी अध्यक्ष किंवा अनेक संस्थांवर आजही कार्यरत असलेले नाशिकचे ज्येष्ठ उद्योजक धनंजयजी भेळे यांचा आज वाढदिवस. दरवर्षाप्रमाणे एक सर्व मित्रमंडळीत हा आनंदोत्सव आम्ही साजरा करीत असतो. त्याच्या मागचं कारणही आहे की राजकारणात किंवा इतर विविध क्षेत्रात उद्योगात असेल तर आपण कोणी ना कोणी व्यक्ती एका क्षेत्रात असं नावलौकिक मिळवतो, परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे की ह्या व्यक्तिमत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपलं एक नावलौकिक आपल्या ठसा उमटवला आहे व तो उमटवताना एक आपल्याबरोबर एक परिवार सोबत नेला, अनेक नवनवीन उद्योजकांना घडविलं व अनेक संस्थांमध्ये ज्यांना कल्पनाही नव्हती अशा पदापर्यंत त्यांना नेलं किंवा त्यांच्यातल्या क्षमता त्यांना दाखवल्या, आणि त्यामुळे हे नाशिकच्या विकासामध्ये जे कधी पण त्याचा उल्लेख हा नेहमी होणार असं हे व्यक्तिमत्व आज त्याचा वाढदिवस. आम्ही सर्व त्यांच्या मित्रपरिवारातर्फे व राजपूत परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत. आयमा निमा इंडस्ट्रीमधील अगदी पॉवरफुल नेता धनंजय भेळे याचा आज 45वा वाढदिवस या ठिकाणी सर्व नाशिककरांच्या वतीनं संपन्न होत आहे. धनंजय भेळे उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय सर्वांना मदत करणारं एक व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांबरोबर अतिशय त्यांचे चांगले संबंध, आणि इंडस्ट्रीज कशी वाढेल आणि बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल या हेतूने प्रेरित होऊन नेहमी धनंजय भेळे काम करत असतात. आमची त्यांची अनेक वर्षाची मैत्री, परंतु मी एक बघितलं काम करताना की धनंजय भेळे कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता फक्त आणि फक्त इंडस्ट्रीज वाढली पाहिजेत, चांगली चालली पाहिजेत ह्या हेतूने पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं कामकाज खूप छान आहे. आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सर्व नाशिककरांच्या वतीनं साजरा होत असताना मी सर्व नाशिककरांच्या वतीनं धनंजयला खूप शुभेच्छा देईन. त्याच्याकडून असाच या इंडस्ट्रीची जिल्ह्याची चांगली प्रगती झाली पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि ही इंडस्ट्रीज वाढून एक देशाला हातभार लागत असतो असं त्याचं एक काम आहे, म्हणून त्याला शुभेच्छा, खूप शुभेच्छा. सहकारी मित्र मार्गदर्शक धनंजय भेळेजी यांचा वाढदिवस आहे. धनंजयवरती ज्या वेळेला बाल शिवसेनेची शाखा त्यांनी सुरू केली
ज्यावेळेला आम्ही सगळे पेठे हायस्कूलमध्ये एकत्र शिकलो होतो आणि तेव्हापासून आजपर्यंतचा त्यांचा जो प्रवास बघितला, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योग असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, इंडस्ट्रीला, प्रत्येक उद्योगाला मदत करणार असेल, त्यांचा हा काम करण्याचा आणि मदत करण्याचा चढता आलेख आजपर्यंत आम्ही अनुभवलेला आहे, बघितलेला आहे आणि तो आलेख अजून असाच चढता राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना दिल्या. आज सर्व मित्रांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके मित्र श्री धनंजय बेळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज संपन्न होत आहे. हा सर्वच आपल्या मित्रांच्या आनंदाचा भाग आहे. खरं तर त्याचं संपूर्ण जीवन हा आपल्या सर्वच मित्रांच्या समोरच गेला. मैत्रीला जागणारा एक सर्वसामान्यातला एक जवळचा मित्र, तो सर्वांच्या सुखा दुःखात असणारा आणि सर्वांशी अतिशय प्रेमळपणे सुसंवाद साधणारा असा धनु खरं तर लहानपणापासून हा माझ्या समवेत आहे. संघटनेच्या माध्यमातून समाज जीवनाशी एकरूप झालेला आणि त्यानंतर आपल्या कार्यशैलीने आज उद्योजक म्हणून नावारूपाला आलेला आणि त्याच्यातही रमणारा व त्याचबरोबर समाजातील विविध अंगांना छेदणारा आणि त्यांच्या समवेत काम करण्यास उद्युत असलेल्या अनेक संघटनांशी निगडीत असलेला हा कार्यकर्ता हा खूप मोठा हो, खूप चांगला हो, त्याला दीर्घायु आरोग्य लाभो आणि त्याच्या हातून या विविध समाजातल्या घटकांची सेवा घडो आणि तो सुद्धा मोठा हो, खूप मोठा हो अशी मनापासून खूप खूप शुभेच्छा. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला कर्तिवड्यांसह मी मनाली घरके, नाशिक.